आणि यानंतर राजधानी मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये काय घडतंय त्या संदर्भातल्या नऊ बातम्या. अर्थसंकल्पासाठी 23 जानेवारी पर्यंत सूचना पाठवा, मुंबई महापालिकेचं नागरिकांना आवाहन. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार. ठाण्यामध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे 3 मोठे रोलिंग स्टॉक डेपो उभारण्यात येणार. जपानमधील शिंकनसेन डेपोच्या धर्तीवर या डेपोची रचना असणार. देखभाल दुरुस्तीची सुविधा आणि बांधकामासाठी स्वीकृती पत्र जारी. मुंबईकरांना आता लवकरच घराबाहेर ठेवलेला कचरा उचलून नेण्याचेही पैसे महापालिकेला द्यावे लागणार. महापालिका नागरिकांकडून कमीत कमी 1 ते 5 रुपये कर आकारण्याच्या विचारात. डोंबिवलीत भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रेंसह कविता म्हात्रेंचा सदस्यपदाचा राजीनामा. 7 वर्षांपासून अपुऱ्या विकास निधीमुळे प्रभागात कामं होत नसल्याचा आरोप. संजय गांधी उद्यानाला 6 विद्युत बस. बोरीवलीतील राष्ट्रीय उद्यान, ठाणेखाडी, फ्लेमिंगो अभयारण्यामधील काही जमिनीबाबत बुलेट ट्रेन प्रशासनाकडून कोट्यवधींची नुकसान भरपाई. रेल्वेत गर्दीचा फायदा घेत मौल्यवान वस्तू आणि मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्यांना बेड्या. मोबाईलसह 27 हजारांचा मुद्देमाल जप्त. कल्याण लोहमार्ग पोलिसांची कारवाई. अटल सेतूवरून 2 दिवसात 80 हजार वाहनांचा प्रवास. सागरी सेतू प्रवासी वाहन चालकांच्या पसंतीस उतरल्याचं निदर्शनास. आणि अटल सेतूसाठीचं भूसंपादन हे बेकायदा, हायकोर्टाचं निरीक्षण.